राज्यातील सत्तांतरापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरू आहे. शिवसेना पक्ष कोणाचा यावरून वाद टिकीला गेलेत. ठाकरे आणि शिंदे गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. असं असताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरतायत. का ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर एकनाथ शिंदेंसह बंडखोर गटाकडून शिवसेना पक्षावर दावा केला जातोय. यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात दिवसेंदिवस संघर्ष वाढत चाललाय. नुकताच झालेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत त्यांनी बंडखोरांवर कठोर शब्दात टीका केली आहे. या टीकेला बंडखोर गटाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देखील दिलंय. दोन्ही गटातील हा संघर्ष टीकेला पोहोचलाय. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असाच केलाय. यात शिवसेना या शब्दाचा उल्लेख एकनाथ शिंदे यांनी टाळल्यानं त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा होते. एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते पहा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 40 आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. शिवसेनेच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं बंड मानलं जात आहे. यानंतर बंडखोर गटाकडून शिवसेना पक्षावर दावा सांगितला जातोय. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची यावरून शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू आहे. अशा तापलेल्या वातावरणात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री असाच केलाय. खरं तर या वादाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. मात्र तोपर्यंतही एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख मानायला काही तयार नाहीत, अशा चर्चा आता होऊ लागल्यात. दरम्यान राज्यातल्या सत्तांतरापूर्वी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जायचे. इतकंच काय तर उद्धव ठाकरे यांच्या किचन कॅबिनेटमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांचं विशेष असं स्थान होतं. आणि बऱ्याचदा उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ठाण्याची शिवसेनेची तोफ असाच करायचे. मात्र याच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना शिवसेना या शब्दाचा उल्लेखही केला नाही आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी मंत्री जे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आत्ता आहेत असे रामदास कदम यांचाही आज वाढदिवस आहे. आणि त्यांना शुभेच्छा देताना मात्र शिवसेना नेते रामदास कदम असा उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केलाय. रामदास कदम यांना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय ते पहा. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छांमध्ये शिवसेनेचा उल्लेख टाळणं आणि रामदास कदमांना शुभेच्छा देताना शिवसेना नेते असा जाणीवपूर्वक उल्लेख केल्यानं याचीच जास्त चर्चा आता रंगते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.